नागपूर मेट्रो रेल्वेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन जलद वाहतुकीचं नागपूरकरांचं स्वप्न पूर्ण आरोग्य क्षेत्रात सर्वांगीण परिवर्तन घडवण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना हे मोठं पाऊल जनौषधी दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी साधला संवाद साखर कारखान्यांना दोन हजार सातशे नव्वद कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी द्यायला केंद्र सरकारची मंजुरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी वेळेवर मिळायला सहाय्य होणार मुंबईतली उपनगरीय रेल्वे वाहतूक सुकर करणाऱ्या एमएटीपीच्या तीन अ टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी राफेल प्रकरणी राहुल गांधींचे सर्व दावे खोटे असल्याचं रविशंकर प्रसाद यांचं प्रतिपादन दहशतवादाच्या मुद्द्यावरून पसरत असलेल्या अफवांपासून सावध रहा भारतीय लष्कराचं आवाहन जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेबाबत पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघड पाकिस्तानी सैन्य दल आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानांमध्ये विसंगती गुवाहाटी इथं झालेल्या दुसऱ्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा सा भारतावर पाच गडी राखून विजय नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं मेट्रो मेट्रोसाठीची नागपूरकरांची प्रतीक्षा आता संपली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करत आहेत यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमध्ये उपस्थित आहेत उद्यापासून ही मेट्रो सेवा सर्व नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे एकूण ऊर्जेच्या पासष्ट टक्के ऊर्जेचा स्रोत सौर ऊर्जा असणारी नागपूर मेट्रो ही देशातली अशा प्रकारची एकमेव मेट्रो आहे याचबरोबर या मेट्रो प्रकल्पात वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर शंभर टक्के पुनर्प्रक्रियाही केली जाणार आहे नागपुरातल्या वाहतुकीची गणितं सोपी करतानाच पर्यावरणाचीही काळजी घेणाऱ्या मेट्रोच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल मेट्रो रेल महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर ब्रिजेश दीक्षित यांनी दूरदर्शनला माहिती दिली आहे नागपूर मेट्रो की बहुत सारी खासियत उनमें से एक खासियत हे है की टोटल एनर्जी का सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट सोलर से आएगा और इसके लिए हमने हमारे सारे स्टेशनों के ऊपर सोलर पैनल लगाए हुए हैं और जिनसे ऊर्जा की सप्लाई ऑलरेडी शुरू हो चुकी है इस तरह से नागपुर मेट्रो एक ग्रीनेस्ट मेट्रो बनने जा रही है मेट्रो मु नागरिकांोज का प्रवास सुकर होना है नागपुरकर प्रतिक्रिया मेट्रो माझ्या नागपूरमध्ये चालणार आहे आणि त्याच्यामुळे जी ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था आहे ती खूप सोपी जाणार आहे आणि प्रवास करण्यासाठी सगळ्यांना खूप इझी होणार आहे रुग्णालयामध्ये जे लोक खूप दूरवरून येतात खेडे विभागातून येतात त्यांना ही मेट्रो खूप सोयीची जाणार आहे ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था झाल्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर याची सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे महत्वाचं म्हणजे रोजगार संबंधी नागपूर शहर हा सेंट्रल हब होत आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अंत्योदय अंत्योदयाच्या भावनाने काम करून प्रत्येक गरिबासाठी काम आहे यासाठी प्रत्येक नागपूरवासी आज खुश आहे आरोग्य क्षेत्रात सर्वांगीण परिवर्तन घडवून आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना हे त्या दिशेनं टाकलेला मोठा पाऊल आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आजच्या जनौषधी दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशातल्या जनौषधी केंद्र चालकांशी तसंच या योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते अनेक महत्वाच्या औषधांच्या किमतींवर सरकारचं नियंत्रण असून ही गुणवत्तापूर्ण औषधं गरिबांना परवडण्याजोग्या किमतीत पुरवण्याचं काम सरकार करत आहे असंही ते म्हणाले औषधी केंद्र जो आहे गरीब की तो करेगा मध्यम वर्ग की भी उतनी मदद करेगा और कभी कभी जो गरीब व्यक्ति दवाई लेता नहीं है उसके कारण मुसीबतें आती है पांच दवाइयां लेनी है तो दो लेता है तो उसके बाद और नया नुकसान हो जाता है पांच दवाइयां लेनी है तो सबसे सस्ते वाली लेता है जरूरी वो नहीं लेता है तो ऐसी सारी मुसीबतों से वो मुक्त हो जाए और आवश्यकता के अनुसार डॉक्टर ने कही हुई दवाई ले, लेकिन हम एक नागरिक के नाते जिनको इसका लाभ मिला है उन सबने इस बात का बहुत प्रचार करना पड़ेगा क्योंकि मैं चाहता हूं मेरे देश का हर नागरिक स्वस्थ हो मजबूत हो और बड़ी प्रगति करे गे पांच वर्ष अच्छ हजारह जास्त औषध केन्द्र उघडला योजने आठशे औषध और शस्त्रक्रियां एकशे चौपन्न साधन समावि जन औषधि केन्द्र औषध पन्नास ते नव्वद टक्क्यांनी स्वस्त मिळत असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं तसंच जनौषधी परियोजनेमुळे रोजगार निर्मिती होत असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नवीन नाण्यांचं प्रकाशन केलं ही नाणी विशेष करून दृष्टीबाधितांसाठी सोयीची असणार आहेत यामध्ये एक दोन पाच दहा आणि वीस रुपयांच्या नाण्यांचा समावेश आहे नाणी ओळखताना दृष्टीबाधित व्यक्तींना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे नाणी जारी करताना पंतप्रधान मोदी यांनी आज दृष्टीबाधित व्यक्तींशी संवादही साधला दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उपस्थित होते या मालिकेपैकी वीस रुपयाचं नाणं प्रथमच सुरू केलं जाणार असून त्याचं वजन आठ पूर्णांक चोपन्न शतांश ग्रॅम इतकं असेल त्यावर अशोक स्तंभाची प्रतिकृती असेल तसंच भारताच्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचं चित्र या वीस रुपयांच्या नाण्यावर प्रतिबिंबित झालेलं दिसेल नवीन मालिकेतल्या एक दोन पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांचा आकार आणि वजन यात क्रमाक्रमाने वाढ झालेली दिसून येऊ शकेल ही नवीन नाणी चलनात जारी करण्याचा दिवस अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समितीनं साखर कारखान्यांना दोन हजार सातशे नव्वद कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत साखर कारखान्यांना हे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे कारखान्यांना व्याजावरील सवलतीसाठी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यामुळे तरलतेत वाढ व्हायला मदत मिळणार आहे तसंच शेतकऱ्यांची थकबाकी वेळेवर द्यायलाही साहाय्य मिळणार आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीत आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समिती आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांबाबत माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत एमईटीपीच्या अर्थात मुंबई शहर वाहतूक प्रकल्पाच्या तीन टप्प्यालाही मंजुरी मिळाली मुंबईतल्या उपनगरी रेल्वे प्रवाशांना सुरक्षा आणि सोयी सुविधा पुरवण्यासाठी हा प्रकल्प असून पाच वर्षात तो पूर्ण होणं अपेक्षित आहे ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट फेज थ्री कई रूट्स हैं जो इसमें होंगे उसकी एक्सपेंशन और मॉडर्नायझेशन केली आहे एक्सपेंशन की जो न्यू मुंबई एरियाज वगैरह बन रहे हैं मुंबई के आसपास वहां तक पहुंचे और मॉडर्नाइजेशन इस दृष्टि से कि वहां एक्सीडेंट्स काफी होते हैं क्योंकि पैसेंजर्स का ओवरलोड है तो उसके मॉडर्नाइजेशन ऑटोमेटिक डोर क्लोजर्स एक्सेट्रा इसका एक बहुत बड़ा प्रोजेक्ट रेल विभाग का आया था जिसकी टोटल कॉस्ट चौवन हजार सात सौ सतहत्तर फिफ्टी फोर थाउजेंड सेवन हंड्रेड एंड सेवनटी सेवन उसको आज मंत्रिपरिषद ने अप्रूवल दिया है दुसऱ्या महायुद्धातील जवान इमर्जन्सी कमिशन ऑफिसर्स शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स आणि मुदतीआधी निवृत्त झालेल्यांसाठी असलेल्या माजी सैनिकांसाठीच्या आरोग्य योजनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं अनुदान मंजूर केलं आहे त्यामुळे अद्याप ई सी एच एस योजनेचा लाभ न झालेल्या त्रेचाळीस हजार व्यक्तींना आता याचा लाभ होऊ शकेल केंद्रीय मंत्रिमंडळानं पन्नास नवी केंद्रीय विद्यालयं स्थापन करायलाही मंजुरी दिली आहे प्रस्तावित यादीत गडचिरोलीचाही समावेश आहे विद्यापीठांमध्ये अध्यापक नियुक्तींसाठीच्या आरक्षण पद्धतीविषयीच्या अध्यादेशासाठी मंत्रिमंडळानं मंजुरी दिली पॅरेग्वेनं पाकिस्ताननं केलेल्या पुलवामा हल्ल्याचा निषेध केला आहे आणि भारतानं उचललेलं पाऊल योग्य आहे असं म्हणत भारताचं समर्थनही केलं आहे सांगितलं नायडू पॅराग्वेच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत तिथं त्यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात परिवर्तन होत आहे देशाचा विकास होत आहे सुधारणा बदल आणि कामगिरीच्या जोरावर भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढत आहे असंही नायडू म्हणाले भारतात व्यवसायासाठी अतिशय अतिशय सकारात्मक आणि पोषक वातावरण निर्माण झालं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी नायडू यांनी पॅराग्वेच राष्ट्रपती मारियो अब्दो यांचीही भेट घेतली राफेल प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करत असलेल्या आरोपांबद्दल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी टीका केली आहे गांधी यांचा हवाई दल सर्वोच्च न्यायालय आणि कॅग यापैकी कोणावरच विश्वास नाही देशाच्या सुरक्षिततेबाबत राजकारण करणंच त्यांना आवडतं असं प्रसाद यांनी म्हटलं देशाच्या सुरक्षिततेसाठी राफेल महत्वाचं आहे असं हवाई दलाचं म्हणणं आहे सर्वोच्च न्यायालय तसंच कॅगला देखील या व्यवहारात काहीही गैरआढळून आलेलं नाही असं प्रसाद यांनी यावेळी सांगितलं लोकपालासाठी निवड समिती आणि तिच्या सदस्यांच्या नियुक्तीबाबत येत्या दहा दिवसात माहिती द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज महाधिवक्ता के वेणुगोपाल यांना दिले सर न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर लोकपाल नेमणुकीबाबतच्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयानं हे निर्देश दिले सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील शोध समितीनं तीन पॅनलसाठी अध्यक्ष तसंच न्यायिक आणि बिगर न्यायिक सदस्यांची नावं सुचवली आहेत असं वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितलं दहशतवादाच्या मुद्द्यावरून पसरत असलेल्या अफवांपासून सावधान राहण्याचं आणि त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन भारतीय लष्करानं केलं आहे दहशतवादाचे आश्रयदाते खोटी चित्र फोटो तसंच खोट्या चित्रफिती पसरवत आहेत यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन भारतीय लष्करानं कल आहे दहशतवादाचा बिबोड करण्याच्या भारताच्या खंबीर भूमिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळणारं समर्थन वाढत चाललं असून आता फ्रान्सनंही याबाबतीत भारताची पाठराखण करत असल्याचं स्पष्ट आहे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून संयुक्त राष्ट्राकडून घोषित केले जाण्यासाठी फ्रान्सचा भारताला जोरदार पाठिंबा असेल असं फ्रान्सचे भारतातले राजदूत अलेक्झांड्रे जिग्लर यांनी सांगितलं आहे गेल्या दोन वर्षांपासून फ्रान्सचे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले ज्या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून आधीच घोषित केलंय तिच्या मुर्क्याला के आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित न करणं निरर्थक असल्याचं सांगून तसं करण्यामागे कोणतंही कारण नसल्याचंही जिग्लर म्हणाले जम्मू कश्मीरमधे कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडा इथं काल रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं शोधमोहीम सुरू केली तेव्हा झालेल्या चकमकेत हा दहशतवादी ठार झाला दरम्यान जम्मू बस स्थानकावर संशयित दहशतवाद्यांनी आज दुपारी ग्रेनेडचा हल्ला केला त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर तीस जण जखमी झाले आहेत पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास त्यांनी केला आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेबाबत पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघड झाला आहे ही संघटना आपल्या देशात अस्तित्वातच नसल्याचा दावा पाकिस्तानच्या सैन्य दलाचा प्रवक्ता आसिफ गफूर यानं केला आहे भारतावर झालेला हल्ला जैश ए मोहम्मदनं पाकिस्तानमधून घडवून आणलेला नाही असंही गफूर यानं यावेळी सांगितलं गेल्या महिन्यात भारतावर हल्ला करणारा जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर हा पाकिस्तानात आहे असं पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री यांनी सांगितलं होतं मात्र आता यावर पाकिस्ताननं घुमजाव केला आहे दरम्यान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानातली इसिस दहशतवादी संघटना भारतावर हल्ले करत असल्याचं म्हटलं आहे देशातल्या वस्त्रोद्योगाची प्रगती कापूस उद्योगाच्या विकासावर अवलंबून असते तसंच कापूस क्षेत्राच्या विकासामुळे देशाच्या समग्र आर्थिक विकासाला लक्षणीय हातभार लागतो असं प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केलं कापूस क्षेत्रातल्या जागतिक संधी आणि आव्हानं याविषयी मुंबई कॉटन इंडिया टू थाउजंड नाईन्टीन या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे त्या परिषदेला पाठवलेल्या संदेशात इराणी यांनी हे मत व्यक्त केलं आहे भारतीय कापूस संघानं ही परिषद आयोजित केली आहे कापूस संघाचे अध्यक्ष अतुल गणात्रा भारतीय कापूस महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ पी अली राणी तसंच मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान यांनी या परिषदेत उपस्थिती लावली आहे सर्व क्षेत्रातील सफाई कामगारांना असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रेणीत समाविष्ट करून त्यांना सर्व योजनांचा लाभ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते सफाई कामगारांच्या मुलांना बार्टीन प्रशिक्षण द्यावं सफाई कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलं देण्यात यावीत तसंच काम करत असताना सफाई कामगाराचा मृत्यू झाला तर निर्देशानुसार मिळणारी मदत संबंधितांना देण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले स्वच्छ महाराष्ट्रासाठी जनतेनं केलेल्या सक्रिय सहभागामुळेच स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीसमध्ये राज्यानं सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेसह सर्व संबंधित घटक आणि यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे देशात स्वच्छतेच्या चळवळीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ सर्वेक्षण आयोजन करण्यात येतं सर्व राज्यांना मिळून देण्यात येणाऱ्या एकशे अठ्ठ्याण्णव पुरस्कारांपैकी सेहेचाळीस पुरस्कार तसंच पश्चिम विभागासाठी असणाऱ्या एकोणीस पुरस्कारांपैकी तेरा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत देशातल्या पाचशे हगणदारीमुक्त शहरांच्या निवडीत राज्यातल्या एकशे पन्नास नागरी संस्थांचा समावेश झाला अमृत योजनेअंतर्गत निवडलेल्या शंभर शहरात एकोणतीस तर अमृतव्यतिरिक्त इतर घटकांमधल्या शंभर शहरांमध्ये राज्यातल्या साठ शहरांनी स्थान पटकवलं आहे राज्यात येत्या दहा मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबवण्यात येणार रा आहे या सुमारे एक कोटी बावीस लाख बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट आहे असं आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं वर्षातून दोनदा पोलिओची विशेष लसीकरण मोहीम राबवली जाते यासाठी राज्यभर जनजागृती केली जावी असे निर्देश दिले आहेत राज्यभर ब्याऐंशी हजार सातशे एकोणीस पोलिओ बूथ उभारले जाणार आहेत तेव्हा शून्य ते पाच वयोगटातल्या लहान मुलामुलींना आठवणीनं पोलिओचा डोस द्या असं आवाहन शिंदे यांनी केलं दरम्यान पोलिओ लसीकरण मोहिमेसंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृती दलाची काल आढावा बैठक झाली गेल्या वर्षी सुमारे एक कोटी वीस लाख अठ्ठ्याण्णव हजार बालकांना पोलिओ डोस पाचण्यात आला होता मुंबईत आयोजित आठव्या जागतिक आर्थिक परिषदेत आज दुसऱ्या दिवशी शहरीकरणातली वाढ आणि स्मार्ट शहरांच्या निर्मितीकडे भारताची वाटचाल अधोरेखित करण्यात आली या परिषदेसाठी यावर्षी व्यापार आणि उद्योगांच्या विकासात सेवा क्षेत्राचं महत्व ही मध्यवर्ती संकल्पना ठेवण्यात आली आहे स्थूल देशांतर्गत उत्पन्नात पन्नास टक्क्यापेक्षा अधिक योगदान देणारं सेवा क्षेत्र रोजगार निर्मिती आणि निर्यातीतही मोठी कामगिरी बजावत असल्यानं ही संकल्पना ठेवण्यात आली आहे भारत सध्या सर्वाधिक वेगानं विकसित होत असून उद्योग क्षेत्रानं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर विकासाचा वेग दहा टक्क्यांपर्यंतही वाढवता येईल असा विश्वास अखिल भारतीय उद्योग संघाचे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी आज या परिषदेत सांगितलं या तीन दिवसीय परिषदेचा उद्या समारोप होणार आहे काल उद्घाटन समारंभासाठी भारतासह परदेशातूनही उद्योग आणि व्यापार क्षेत्रातले चारशेहून अधिक तज्ज्ञ आणि विचारवंत उपस्थित होते या परिषदेला परराष्ट्र व्यवहार मंत्रालय केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय सूक्ष्म लघु आणि मध्य उद्योग मंत्रालयासह विविध शासकीय विभागांचा पाठिंबा आहे ग्रामीण उद्योजकांनी बहुग्राहक निर्माण करावेत असं आवाहन मराठवाडा लघु उद्योग संघटनेचे उपाध्यक्ष ज्ञानदेव राजळे यांनी व्यक्त केलं टाटा सामाजिक संस्थेच्या तुळजापूर इथल्या कार्यालयातर्फे काल राष्ट्रीय ग्रामीण उद्योजकता पुरस्कारांचं वितरण राजळे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते ग्रामीण उद्योजक महिला उद्योजिका ग्रामीण उद्यमी संघर्षस्फूर्ती या विभागातून देशपातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योजकांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या पंधरा सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली राज्यात गेल्या पाच ते सहा वर्षापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती हालाखीची झाली होती ऊस उत्पादक शेतकरी सभासद शेतमजूर आणि साखर कारखान्याचे कर्मचारी यांच्या हितासाठी तसंच कारखाने सुस्थिती चालू ठेवण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे लसीकरणाबद्दलचं अज्ञान किंवा मा, माहितीचा अभाव तसंच कामाच्या रगाड्यात मुलांच्या लसीकरणाचा पडलेला विसर अशा कुटुंबांसाठी इंद्रधनुष्य लसीकरण योजना वरदान ठरले आहे सुमित्रा रामजीत बरई या गृहिणी तर पती व्यवसायानं सी ए त्यांचा मुलगा आज दीड वर्षांचा होत आला आहे मुलाच्या जन्मानंतर रुग्णालयात पहिल्या लसीकरणाचे डोस पाजले गेले मात्र नंतर कामाच्या व्यापात मुलाला नवव्या महिन्यांनंतरचे डोस देण्याचं राहूनच गेलं सुमित्रासारख्या अनेक स्त्रिया अज्ञानामुळे किंवा माहितीच्या अभावामुळे कामाच्या व्यापामुळे बाळांना नियमित लसीकरण करू शकत नाहीत मात्र अशा महिलांसाठी आणि मुख्य म्हणजे मुलांच्या आरोग्यासाठी सरकारनं सुरू केलेली इंद्रधनुष्य योजना वरदान ठरली आहे या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सात लसी बालकाच्या आरोग्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहेत हे पटवून दिलं जातं दोन वर्षांखालील जी बालकं लसीकरणापासून वंचित राहिली आहेत त्यांची माहिती गोळा करून त्यांच्या मातांना त्याचं महत्व आणि आठवण करून दिली जाते मिशन इंद्रधनुष कार्यक्रम हे ऑक्टोबर महिना ऑक्टोबर सतरा दोन हजार सतरापासून चालू झालेला आहे ह्याच्यामध्ये आम्ही जी मुलं ड्रॉप आऊट लेफ्ट आऊट आहे जी मुलं लस दिलेलं आहे ज्या मुलांना जसे झोपडपट्टी एरिया असेल जिथे जे पालघ जा सकाळी जातात डेली वेजेसवर जातात ज्यांच्या मुलांना लस मिळालं नाहीये त्या अशा मुलांचं आमचे सिस्टर घरोघरी जाऊन एरियामध्ये त्या बालकाची लिस्ट बनवून जी मुलं सुटलेली आहेत त्या मुलांची आम्ही लससाठी त्यांचं लिस्ट बनवून एरियामध्ये एक दिवस कॅम्प ठेवून त्या मुलांना आम्ही हे लसीकरण करतो इंद्रधनुष्य मिशन चालू होते माझ्या बाळाचे नऊ महिन्याचे डोस बाकी होते सिस्टर घरी येऊन मला सगळे जानकारी दिले होते बाळाचे नऊ महिन्याचे इंजेक्शन तिथे दिले होते आणि येऊन सोला महिन्याचे इंजेक्शन इन्फॉर्मेशन दिले म्हणून इथे येऊन मी सोला महिन्याचे इंजेक्शन माझ्या बाळाला दिले या योजनेअंतर्गत मुलाला पुढील लसीकरणाचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा शेकडो मातांची पावलं शिबिराकडे वळत आहेत मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या भविष्याची काळजी अनेकांना असते गरीब कुटुंबातल्या मुलींना शिक्षण तसंच काळासाठी पैशाची चणचढ भासू नये यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे जालना जिल्ह्यात याला चांगला प्रतिसाद मिळत आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजनेचा ग्रामीण तसंच शहरी भागातल्या अनेक कुटुंबांना लाभ मिळत आहे या योजनेअंतर्गत मुलीच्या नावानं एक बचत खातं उघडलं जातं आणि ठेवी चौदा वर्ष ठेवल्या जाऊ शकतात मुलीचं वय अठरा वर्ष झाल्यानंतर तिचं लग्न किंवा उच्च शिक्षणासाठी पन्नास टक्के रक्कम काढता येते तसंच वयाची एकवीस वर्ष पूर्ण केल्यावर संपूर्ण रक्कम काढता येते जालना शहरातल्या अग्रसेन नगर भागातलं मसारे कुटुंब सुद्धा या योजनेत सहभागी झालं आहे आपली मुलगी गौरीच्या भविष्यासाठी त्यांनी बँकेत खातं उघडून एक ठराविक रक्कम भरायला सुरुवात केली आहे तशी ही योजना अत्यंत आहे त्यामुळे दरमहा आपल्या कुवतीप्रमाणे आपण बचत करत असतो आणि या योजनेमुळे मुलीचं वय जर एकवीस झालं त्यानंतर तिच्या शिक्षणासाठी म्हणा त्याच्यानंतर तिच्या लग्नासाठी म्हणा एक मोठा हातभार या योजनेमुळे लागेल ज्या दिवसापासून जेव्हा मी सुकन्या समृद्धी योजना ही ऐकण्यात आली तेव्हापासून मी तेव्हा मी माझ्या मुलीचे खाते पोस्ट ऑफिस मध्ये काढले आणि माझी बचत मंथली चालू आहे या योजनेमध्ये आतापासून माझे आई वडील पैसे भरत आहेत मी जेव्हा एकवीस वर्षाची होईल तेव्हा माझ्या पुढील शिक, उच्च शिक्षणासाठी किंवा माझ्या म्हणजे आर्थिक काही अडचणीसाठी ती मला उपयोगी ठरेल जालना हेड पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजना ही पंतप्रधानची योजना आहे ती अत्यंत प्रभावीपणे चालू आहे आणि आतापर्यंत जालना हेड पोस्ट ऑफिस मध्ये बारा हजार एकशे छप्पन्न खाते ओपन झाले आहे या योजनेअंतर्गत या योजनेमध्ये एक हो ते दहा वर्ष वयोगटातील मुलींना आपले खाते ओपन करता येते आपल्या आई वडिलां थ्रू ओपन करायला होते ते खाते या योजनेला जालना जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही योजना अतिशय महत्वाची ठरत आहे अठ्ठावीसाव्या सुलतान अलझन शाह हॉकी चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी मनप्रीत सिंग याची निवड झाली आहे येत्या तेवीस तारखेला मलेशियात इपोह ही स्पर्धा होणार आहे सुरेंदर कुमार उपकर्णधारपदी असणार आहे अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतल्यामुळे या स्पर्धेत युवा खेळाडूंचा भरणा अधिक आहे भारत आणि यजमान मलेशियासोबत कॅनडा कोरिया दक्षिण आफ्रिका जपान हे संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचा सामना जपानशी होणार आहे लंडन इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांत बी साई प्रणित आणि सायना नेहवालनं उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे पी व्ही सिंधू आणि समीर वर्माला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे बॅडमिंटन विश्वात ही स्पर्धा अत्यंत मानाची समजली जाते पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बी साई प्रणितनं भारताच्या एच एस प्रणॉयचा एकवीस एकोणीस एकवीस एकोणीस असा च्युरशेच्या लढतीत पराभव केला किदंबी श्रीकांतनं फ्रान्सच्या ब्राईस लिव्हर्डेजला एकवीस तेरा एकवीस अकरा असं हरवलं समीर वर्मा मात्र डेन्मार्कच्या व्हिक्टरकडून सोळा एकवीस एकवीस अठरा एकवीस चौदा असा पराभूत झाला महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सायना नेहवालनं स्कॉटलंडच्या स्ट्री गिलमूरचा एकवीस सतरा एकवीस अठरा असा पराभव केला पी व्ही सिंधू मात्र दक्षिण कोरियाच्या जी हूनसुंगकडून एकवीस सोळा वीस बावीस एकवीस अठरा अशा रंगतदार लढतीत पराभूत झाली भारत आणि इंग्लंड यांच्यात गुवाहाटी इथं आज झालेल्या दुसऱ्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला या विजयामुळे इंग्लंडनं आता तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी आघाडी घेतली आहे भारताच्या आजच्या डावाची सुरुवात चांगली झाली मात्र तिसऱ्या षटकात कर्णधार स्मृती मानधना केवळ बारा धावा काढून तंबूत परतली मिताली राजच्या वीस धावा वगळता इतर कुणालाही फारशी चमक दाखवता आली नाही भारताचा डाव वीस षटकात आठ बाद एकशे अकरा धावांवर आटोपला इंग्लंडतर्फे ब्रंटनं तीन बळी घेतले तीन सामन्यांच्या या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून एक्केचाळीस धावांनी हार पत्करावी लागली होती आजचाही सामना गमावल्यामुळे ही मालिकाही भारतानं गमावली आहे हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात तर विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा नागपूर मेट्रो रेल्वेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन जलद वाहतुकीचं नागपूरकरांचं स्वप्न पूर्ण आरोग्य क्षेत्रात सर्वांगीण परिवर्तन घडवण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना हे मोठं पाऊल जनौषधी दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी साधला संवाद साखर कारखान्यांना दोन हजार सातशे नव्वद कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी द्यायला केंद्र सरकारची मंजुरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी वेळेवर मिळायला सहाय्य होणार मुंबईतली उपनगरीय रेल्वे वाहतूक सुकर करणाऱ्या एमयूटीपी तीन टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी राफेल प्रकरणी राहुल गांधींचे सर्व दावे खोटे असल्याचं रविशंकर प्रसाद यांचं प्रतिपादन दहशतवादाच्या मुद्द्यावरून पसरत असलेल्या अफवांपासून सावध रहा भारतीय लष्कराचं आवाहन जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेबाबत पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघड पाकिस्तानी सैन्य दल आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानांमध्ये विसंगती आणि गुवाहाटी इथं झालेल्या दुसऱ्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा सा भारतावर पाच गडी राखून विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार